कपाशीला पांढरं सोनं म्हटलं जातं, कारण कापूस हे विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातलं प्रमुख पीक आहे. तसंच गेल्या 15 वर्षात बीटी तंत्रज्ञानाच्या जोरावर या पांढऱ्या सोन्यातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्नही काही दिवस मिळालं. मात्र गेल्या 3-4 वर्षात हे पांढरं सोनं शेतकऱ्याच्या अक्षरशः जीवावर उठलंय. हे का घडतंय? बोंडाळी हे त्याला एकमेव कारण आहे का? राज्यातल्या कपाशीची गुणवत्ता घसरली आहे का? कपाशीच्या दरामध्ये चढउतार होतात, या सगळ्याचा शेतकऱ्याला प्रचंड त्रास होतो. चहूबाजूनं आज पांढरं सोनं पिकवणाऱ्या काळ्या आईचा मालक आज अक्षरशः कफल्ल खूप पाहतोय. या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत. सुरुवातीला आपण पाहूयात जागतिक पातळीवर कापसाच्या उत्पादनात देश आणि राज्याची काय परिस्थिती आहे. महाराष्ट्रात कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वाधिक गाजला तो मुद्दा कापसाच्या बोंडाळीचा. सरकारने मदतीची घोषणा केलेली आहे, मात्र ती मदत मिळेल तेव्हा मिळेल. मात्र आज जर प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली तर कापूस उत्पादक शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे आणि कापसामुळे तो कर्जबाजारी होतोय. कापसाचं भूत त्याच्या मानगुटीवरनं उतरायला तयार नाही आणि त्याच्यामुळे त्याचं कर्जही कमी व्हायला तयार नाही. नेमकी कापूस कोंडी शेतकऱ्याची झाली कशी आणि त्यातून मार्ग निघणार कसा हे आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. चला तर मग पाहूया कापूस कोंडी आणि त्यातून मुक्तता कशी करून घ्यायची त्याचा मार्ग. पांढरं सोनं गेल्या काही वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं सगळं आर्थिक गणित याच एका नगदी पिकाभोवती फिरतंय. मात्र यंदा कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं हे पांढरं सोनं शेतकऱ्यांच्या जीवावर उठलंय. राज्याचा विचार केल्यास लागवडीसाठी योग्य असलेल्या 1,70,00,000 हेक्टरपैकी सरासरी 41 लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात येते. विदर्भ मराठवाड्यापाठोपाठ आता खान्देशातील शेतकऱ्यांना या पांढऱ्या सोन्यानं भुरळ घातली आहे. कापूस हे नगदी पीक असल्यामुळं शेतकरी लागवडीवर बराच खर्च करतात. 2002 शेतकऱ्यांनी कपाशीचं देशी वाण सोडून बीटी कपाशीचा स्वीकार केला. शेतकऱ्याला सुरुवातीच्या काही वर्षात कपाशीतून चांगला पैसा मिळाला. मात्र 2013 चित्र बदललं. कापूस उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरेनासं झालं. त्यातही कोरडवाहू शेतकऱ्यांची अवस्था तर अधिकच बिकट झाली. जगाचा विचार केल्यास 2016-2017 या वर्षात भारतात 1,05,00,000 हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. त्यापासून 58.79 लाख टन कपाशीचं उत्पादन झालं. चीनमध्ये 28.80 लाख हेक्टरवरच्या लागवडीतून 48.99 लाख टन, अमेरिकेत 38.50 लाख हेक्टरवरच्या लागवडीतून 36.92 लाख टन, तर पाकिस्तानात 24 लाख हेक्टरवर लागवड करून 16.76 लाख टन कपाशीचं उत्पादन झालं. देशातील 1,05,00,000 हेक्टरपैकी 41 लाख हेक्टरवर महाराष्ट्रात कपाशीची लागवड होते. देशात सर्वाधिक कपाशीची लागवड महाराष्ट्रात होते. मात्र उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर तर उत्पादकतेत महाराष्ट्राचा सर्वात खालचा क्रमांक लागतो. म्हणजेच राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी निव्वळ रक्ताचं पाणी करून कापूस पिकवतो, मात्र त्याच्या पदरात काहीही पडत नाही. ही सध्याची राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याची परिस्थिती आहे. कापूस पिकाचं उत्पादकता कमी होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अलीकडच्या काळामध्ये गेल्या 5-7 वर्षांमध्ये हंगाम सुरू असताना कापूस पिकाच्या हा जास्त कालावधीचं पीक असल्यामुळे त्या हंगामामध्ये पडणारे खंड, पावसाचे खंड, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, त्या पिकासाठी निवडलेली जमीन ही जर त्या पिकाच्या योग्य नसेल, कापूस पिकासाठी जर योग्य नसेल, तर खंड पडलेल्या काळामध्ये हलक्या जमिनीवरच्या कापसावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कापूस हे आपल्याकडे आता एक पीक पद्धती होत चाललेली आहे, त्यामुळे पिकांचा फेरपालटाचा अभाव आपल्याला यामध्ये दिसून येत आहे. जास्त क्षेत्रावर लागवड करून अत्यल्प उत्पन्न मिळवायचं हे राज्यातील कापूस पिकाचं वास्तव आहे. राज्यातील कापूस लागवडीखाली असलेल्या 41 लाख हेक्टरपैकी 85% क्षेत्राला सिंचनाची सुविधा नाही. राज्यातील 19.64% सिंचनापैकी 15% क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाते, तर उर्वरित क्षेत्रावर बीटी वाणाला आवश्यक हवामानाची आणि पाण्याची गरज न लक्षात घेताच लागवड केली जाते. पिकांची फेरपालट केली जात नाही. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अभाव, एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष आणि जमिनीचा वापसा न करणे अशा विविध कारणांमुळं राज्यात कापसाच्या उत्पादकतेमध्ये घट होते. कापूस आता फायद्याचं नाही तर निव्वळ तोट्याचं पीक झालंय. काही ठराविक कापूस उत्पादक सोडले तर बहुतांश शेतकरी हे पांढऱ्या सोन्याच्या मोहापाटी तोटा सहन करत आहेत. त्यासाठी पिकाची फेरपालट
आणि मिश्र पीक पद्धती हा त्यावर सर्वोत्तम पर्याय आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.